भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नवी मुंबई राष्ट्रवादीने काढलेले हल्लाबोल आंदोलन हे बेबनाव आंदोलन असून राष्ट्रवादीला आमच्या सरकारच्या विरोधात कोणतेच मुद्दे हाती लागत नसल्याने राष्ट्रवादी अशा आंदोलनातून फक्त आणि फक्त नागरिकांची दिशाभूल करत असून स्वतःचे नामशेष होणारे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड राष्ट्रवादी करत असल्याचा आरोप बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळे कोळसाळपणे आहेत, कारण आता त्यांना कुठलाही मुद्दा या राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा राहिलेला नाही आहे. आणि विरोधकांकडे आज त्यांची जी वाळू आहे पायाखालची घसरलेली आहे, कारण जे काम चाललेलं आहे राज्यात आणि देशात बघून त्याच्यामुळे विरोधकांना कुठले मुद्देच राहिले नसल्यामुळे कुठले ना कुठले मुद्दे काढून 10-20-25 लोक मिळून हे हल्लाबोल आंदोलन करतात आहे. गेली 15 वर्ष नवी मुंबईचा विषय जर घेतला तर किती लोकांची कामं झाली? काहीच झाली नाही. 15 वर्ष लोक FSI साठी रडत होती, प्रकल्पग्रस्त गरजेपोटीच्या घराबद्दल GR म्हणतं, GR निघेल ना. गेली 15 वर्षात तुम्ही जे केलं नाही ते आम्ही 3 वर्षात काम करत आहोत. पहिली गोष्ट, गेल्या 3 वर्षामध्ये इथली मंदिरं तुटत होती, इथली मस्जिद तुटत होते, इथल्या अनेक प्रकल्पग्रस्तांची घरं तुटत होती. 3 वर्ष दिघासारखा प्रश्न निर्माण झाला राज्यामध्ये, दिघाची घरं तुटली. 3 वर्ष आमदार, खासदार, माजी कॅबिनेट मंत्री कोणीच रस्त्यावर नाही आलं. आणि आता जशी निवडणूक आली तशी आता सगळेजण समोर यायला लागले, स्टंटबाजी करायला लागले निवडणूक डोळ्यासमोर बघून. पण ही लोक जी नागरिक आहे, जनता आहे, ही सुज्ञ आहे. ही महानगरपालिकासुद्धा पूर्ण लुटून नेली होती वन टाईम प्लॅनिंगमध्ये. इलेक्शन आलं की कामं काढायची, फंड गोळा करायचा आणि आपलं इलेक्शन राबवायचं. आणि अशा मोर्चांना कोणी भाव देत नाही. असे मोर्चे आम्ही खूप बघितले आतापर्यंत, विरोधकांनी खूप मोर्चे काढले, पण असे 20-25-50 लोक घेऊन मोर्चे आम्ही खूप पाहिले. आणि आतापर्यंत जे काम केलेलं आहे या सरकारने ते सरकारचं कामच बोलेल, सांगायची गरज लागणार नाही. नव्या मुंबईचा त्यांनी घेतला मुद्दा घरं रेग्युलाइज करणं. मग हा घरा रेग्युलाइजचा प्रश्न गेल्या 15-20 वर्षापासून आहे, 40 वर्ष झाली शिडको आल्यापासून आहे, पण झाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी त्याला मंदिर मस्जिद तोडण्याचा मुद्दा घेतला. गेले 2 वर्ष तुटतात आहे, दिघा तुटतोय, कुठे गेले ते मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी जे जे मुद्दे सांगितले ते त्या मुद्द्यात ते काय केलं त्यांनी काम? 15 वर्ष कोण होतं? कॅबिनेट मंत्री पालकमंत्री. पालक म्हणजे सगळा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय काम केलं? नवंबरीत काय केलं? त्यांच्या स्वतःचं गाव बघा ना त्यांचं. त्या गावात तुम्ही जाऊ शकणार नाही, बोनकोड्या गावामध्ये. नाही सिटी सर्वे करून घेतला, नाही लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिली. आता कसं आहे, कुठले तरी आता 2 वर्ष राहिले, 3 वर्ष कुठे होते? 3 वर्षानंतर हे बाहेर पडलं, 3 वर्ष कुठे होते? त्यांनी जनतेला त्याचं उत्तर द्यावं. 3 वर्ष ते पडले तरी त्यांनी का कामं केली नाहीत, का जनतेची समस्या सोडवल्या नाहीत? एवढं दिघा पेटलं, ते लोक बेघर झाले, घरामध्ये 5-5-6-6 लोक, आणि कोणी बिचाऱ्यांचं ऑपरेशन केलेलं, कोण सिनियर सिटीजन, कोण लहान बाळं, अख्खा दिघा रडत होता. त्यावेळी कुठे होते? भर पावसात आम्ही होतो दिघ्यावाल्यांबरोबर. आज दिघ्याच्या जवळजवळ 4 बिल्डिंगी वाचवलेत मी. आपल्याला माहिती नसेल कोर्टात केस चालू आहे, आणि आता त्या केस जर हा निकाल GR आला तर त्या 4 बिल्डिंगी वाचतील. त्या लोकांना आज आमचा आधार वाटतो. गोटोलीची आता लोक आलेली पाहिली आपण, गोटोली, घनसोली, दिघा, जुईनगर सगळी इकडे येतात लोक. कोण मिळालं नाही का 4 लोक पकडायची, न्यायचे, फोटो काढायचे, त्या हाऊसच्या बाहेर जायचं नाही, हाऊसमध्ये बसायचं, हाऊसमध्ये एक पत्रक देताना फोटो काढायचे आणि मीडियाला द्यायचे. पब्लिकमध्ये, रस्त्यामध्ये मी जरी सत्तेत होती तरी मी रस्त्यात उतरून मुंडेच्या विरोधात काम केलं. त्यांचा जो आमदार आहे तो पुढचे 5 आणि 3-8 वर्ष झाली. त्या 8 वर्षामध्ये त्यांनी किती कामं केली लो जनतेसमोर आली पाहिजे. तिथले मिनिट्स आणा, तुम्ही हुशार पत्रकार आहात, जनतेसमोर केलेली कामं आणा आणि बघा काय केले काम. आणि आता तर अधिवेशन किती दिवस चालणार आहे? थोडे दिवस. मग त्यांना सांगायला होणार की आम्ही आवाज उठवला पण काम नाही झालं. आता विरोधकांना कुठलाही पॉईंट त्यांच्याजवळ राहिला नसल्यामुळे पुढच्या निवडणुकीसाठी आता हे पुन्हा तयारीला लागलेले आहेत.
कॅमेरा पर्सन प्रकाश धुपे सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.